सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका परिवारातील 4 रुग्ण हे 23 तारखेला आपल्याला पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्या परिवारातील जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगनंतर आम्ही जी क्लोज कॉन्टॅक्ट्स आयडेंटिफाय केले होते, त्यातील असिम्प्टमॅटिक आणि सिम्प्टमॅटिक यांची वेळोवेळी जी आपण स्वॅब टेस्टिंग केलेली आहे, त्यानुसार आता आपल्याकडे एकूण 24 रुग्ण जे आहेत हे सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनासाठी पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. हे सर्व रुग्ण जे आहेत हे ज्या परिवाराला फॉरेन एक्सपोजर होते त्याचे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत. हे सर्व रुग्णांना आता आपण मिरज मेडिकल कॉलेजच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण तिथे ॲडमिट केलेलं आहेत आणि त्यांची त्यांच्यावर योग्य तो उपचार केला जात आहे. या सर्व रुग्णांची जी प्रकृती आहे ती स्वस्थ आहे. तसेच इतर जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत की जे आपल्याला त्यांचे स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत, त्या सर्वांना आपल्याकडे आपण इस्लामपूरला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवलेले आहेत. माझं सर्वांना विनंती आहे की कोणीही पॅनिक होऊन जाण्याची गरज नाही, आपण आखड्यावर जायची गरज नाही आहे, कारण की हे सर्व जे रुग्ण आहेत हे ज्यांना फॉरेन एक्सपोजर आहे अशा फॅमिलीच्या क्लोज कॉन्टॅक्ट्समधील आहेत. तसेच इस्लामपूर शहरामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हे फॅमिली राहत होती त्या पूर्ण एरियाला आपण प्रोटोकॉलनुसार कंटेनमेंट झोनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आवश्यकतेनुसार सर्व दक्षता घेतली जात आहे.